शंभर वर्षामध्ये इंग्रजांच्या राजवटीपासून तर स्वकीयांच्या राजवटीपर्यंत एक मोठी वाटचाल या संस्थेने बघितली. शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय थोडं योगदान असलेला आपला भारत देश इथपासनं तर अतिशय मोठं योगदान असलेल्या भारतापर्यंत ही वाटचाल आपण या ठिकाणी संस्थेच्या माध्यमातून बघितली. खरं म्हणजे या संस्थेच्या ज्या भिंती आहेत त्या इतक्या वेगवेगळ्या इतिहासाच्या साक्षीदार असतील आणि इतकी रहस्य त्यांच्याकडे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं त्यांच्या हृदयामध्ये दडलेली आपल्याला पाहायला मिळतील. पण मला असं वाटतं की शंभर वर्षाचा काळ हा जसा एक दैदिप्यमान काळ आहे, हा काळ जसा अभिमानानं सांगण्याचा काळ आहे, तसंच शंभर वर्षाचा टप्पा असा देखील आहे की ज्या टप्प्यावर पुढच्या वाटचालीचा विचार देखील आपल्याला करावा लागतो. संस्थेकरता शंभर वर्ष महत्वाची असतात, पण व्यक्तीकरता 50 वर्ष, 75 वर्ष आणि 100 वर्ष ही इतिश्री असते. संस्थेकरता 100 वर्षे कधीच इतिश्री नसते. संस्थेकरता 100 वर्षे टप्पा असतो की ज्या टप्प्याला संस्था प्रगल्भ होते आणि त्याच्यानंतर अनेक शेकडो वर्ष त्या संस्थेला काम करायचं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं की अतिशय या संस्थेने योग्य निर्णय घेतलाय की आता संस्था स्वायत्त संस्था इथपासलं तर युनिटरी युनिव्हर्सिटी एक महाविद्यालयापर्यंत जाण्याचा एक मानस आपण या ठिकाणी आता ठेवलेला आहे. आणि मला असं वाटतं की हे अत्यंत महत्वाचं आहे. एखाद्या संस्थेला त्या ठिकाणी आपला अभ्यासक्रम ठरवण्यापासून तर विद्यार्थ्यांना डिग्री देण्यापर्यंतची सगळी स्वायत्तता मिळणं हे अत्यंत महत्वाचं असतं. आणि ती स्वायत्तता नुसती कागदावर घेऊन चालत नाही, त्या संस्थेला त्याकरता पात्र व्हावं लागतं, त्या संस्थेला तेवढी गुणवत्ता प्राप्त करावी लागते, तो दर्जा प्राप्त करावा लागतो. आणि मला अतिशय आनंद आहे की त्या दृष्टीने आपण निश्चितपणे या ठिकाणी कारवाई सुरू केली आहे. आपल्याला या नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुसार आता आपल्याकडे स्मार्ट क्लासरूम्स तयार करायचे आहेत, 2 वसतिगृह, स्टुडंट अमेनिटी सेंटर, अशा विविध गोष्टी आपल्याला या ठिकाणी करायच्या आहेत. खरं म्हणजे मला याचा उल्लेख केला पाहिजे की ज्यावेळी मला संस्थेचे लोक भेटले त्यावेळी मी त्यांना सांगितलं की 100 वर्ष झाले आहेत आणि निश्चितपणे संस्थेच्या पुढच्या विकासाकरता जी काही मदत आपल्याला लागेल ती राज्य सरकार निश्चितपणे करेल. आणि मी आज आपल्याला आश्वस्त करतो की एकल विद्यापीठाचा दर्जा मिळवण्याकरता जे जे आपल्याला करावं लागेल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये राज्य सरकार हे निश्चितपणे आपल्या पाठीशी या ठिकाणी उभं राहील. यावेळी आपण आपल्या अर्थसंकल्पामध्ये सुदैवाने आमचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी अर्थमंत्री पदाची जबाबदारी देखील मलाच दिली आणि त्यामुळे अर्थमंत्री इथला पालकमंत्री आणि तसं माझे आईचं गाव आहे अमरावती, माझे मामा या ठिकाणी असतात, ते इथे शिकले 2 मामा माझे. त्याच्यामुळे या संस्थेकरता काहीतरी करावं ही अपेक्षा होती आणि म्हणून 25 कोटी रुपये आपण या संस्थेकरता या ठिकाणी दिलेले आहे. पण मी आपल्याला सांगतो 25 कोटीवर समाधान मानू नका. तुम्ही एकल विद्यापीठ तयार करण्याकरता जी काही योग्य गुंतवणूक त्या ठिकाणी करावी लागेल त्या सगळ्याकरता राज्य सरकार तुम्हाला निधी उपलब्ध करून देईल. आणि एक आपल्या या अमरावती विभागातली एक अतिशय 100 वर्ष पूर्ण करणारी आयकॉनिक संस्था म्हणून येत्या काळामध्ये या संस्थेचं जे काही आपल्याला त्याचा विकास आहे तो विकास आपल्याला केला पाहिजे.